कोठवरी निद्रा आला, कोठवरी निद्रा आला, उठा रामचंद्रा, उठा रामचंद्रा, कोठवरी निद्रा आला, उठा रामचंद्रा, उठा रामचंद्रा, कोठवरी निद्रा आला, उठा रामचंद्रा, उठा रामचंद्रा। प्रभातकाली देवघरामध्ये कपाळावर उभंबंध आले, पीतांबर परिधान केलेले, 80 वर्षाच्या पुढे त्यांचं वैभव आहे, द्वादश मुद्रा धारण केलेले, रामदासी बुवा भगवान श्रीरामाला उठवित आहे, उठा देवा उठा, कोठवरी निद्रा आला, उठा रामचंद्रा, उठा रामचंद्रा, कोठवरी निद्रा आला, उठा रामचंद्रा, उठा रामचंद्रा। काकड आरती झाली, काकड आरती नंतर दासबोध पारायण झालं, काकेला धुळी लावली बुवांनी आणि गावात भिक्षेला गेले, जय जय सौभाग्यवती देवाचं ताम्हण घेऊन आपलं पीठ दाळ काढून दिली, नैवेद्य तयार केला, बुवांनी वैश्वदेव केला, रामरायाला नैवेद्य दाखवला, दुपारी बुवा दासबोध प्रवचन केले, बुवांनी दासबोध प्रवचन केले, आईंनी तयार केलं, गल्लीतली चार माणसं ऐकायला प्रवचन आठवलं, सायंकाळची उपासना झाली आणि उपासना झाल्यानंतर बुवांचे डोळे पाण्यात अचानक डबडबले, 80 वर्षाच्या आयुष्यात सौभाग्यवतीने ज्यांच्या डोळ्यात कधीही पाण्याचा थेंबही पाहिला नव्हता ते दोन्ही डोळे डबडबून गालावरून ओघळताना सौभाग्यवतीला वाटलं आज काय चुकली मी, ऐकलं का, माझं काही चुकलं तर नाही ना, नाही नाही फुटणार नाही, तूही चुकली नाहीस, मीही चुकलो नाही, पण आता आपण दोघेही चुकणार आहोत त्याच वाईट वाटतंय ग, नाही कळलं मला आपल्याला काय म्हणायचंय ते, मला कळेल असं झालंय थोडं उमदवून सांगा ना, पुतळा आता माघाचा महिना सुरू झालाय, माघ मास निकट पाटला, रामदासी तो सचिंत लागला, माघ निकट पाटला, रामदासी तो सचिंत लागला, नियम मम असे पाईवार, नियम मम असे चालवी समर्थानुभूत भरवचे, चालवी समर्थानुभूत भरवचे, माघाच्या महिना जवळ आलाय, कुठे विदर्भातलं बाळापूर आणि कुठे पश्चिम महाराष्ट्रातला सातारा जिल्ह्यातला सज्जनगड, बाळापूर ते सज्जनगड पायीचा नियम बुवांचा होता, विदर्भापर्यंत माझी बाळापूर ग्राम
ठाया नानक से रामदास प्रख्यात रामा वर्षाची मावली होती घरात बायको रामाजवळ कधी काही मागितलं नाही नाही झाले संतान उभय ताना मनेच्छित कामना सिद्धार्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम विपुल धनधान्यापि प्राप्त्यर्थम यथाशक्ति यथावकाश सीता राम चंद्र देवता प्रीत्यर्थम यथा मिलितोपचार द्रव्य पूजा आमच्या भगवानने कधी मागितलं नाही हो कधी संतती झालीच नाही पण कधी देवाकडे नवस नाही घातला कधी साकडे नाही घातलं रामा मी तुझी एवढी सेवा करतो एखादं माझ्या भविष्याला दिवा एवढेच पण कधी मनातच आलं नाही कधी म्हणा पुतळाबाईंनी सुद्धा कधी मागितलं नाही उलट त्यांनी म्हणावं हे पहा जे आपलं होतं ना ते रामाने आपल्याला दिलंय अहो जो स्वतः अंगावर वल्कल परिधान करून 14 वर्ष वनात फिरलाय त्याला का त्रास द्यायचा पुन्हा आपण कधी मागितलं 80 वर्षाच्या वयापर्यंत मागितलं नाही पण आज मात्र डोळे ओघळत होते गळ्यावरून का रडताय तुम्ही पुतळा यावर्षी घरावर पायी साधाय भिंगा असं वाटत नाही पायात सामर्थ्य नाही राहिले तर माझ्या नका काय बी करू स्वामीने दिल आपल्याला या वर्षी धावून स्वामींना सांगून घेऊ आमची शेवटची वारी आहे आता पुढच्या वर्षी आम्ही नाही येणार तुमच्या घरावर आता आमच्या हा हो हा हो टक्का दोघांनी धैर्याचा तंबू मजबूत बांधून कणखर केला दोऱ्या अवय धैर्याचा तंबू अरे धैर्य बांधुनी हृदय ज्ञानी केली सर्व सिद्धता निघाले वारीशी उभयता निघाले वारीशी उभयता निघाले वारीशी उभयता अंगी मेघळा काठे छोई उभडी की स्वयंपाक करावा रामाला नैवेद्य करावा दासबोधाच्या दोन ओव्या घ्याव्या पुढे पायी चालावं दिवस मावळला की थांबावं त्या गावात गावाच्या बाहेर हनुमंताच्या मंदिरात मुक्काम करावा तिथे पुन्हा दासबोध व्हावा
काही ठराविक गाव होती, गावातली चार माणसं दालपूर ऐकायला जमा होईल. महाराज संध्याकाळी रामाशी समर्थांची प्रार्थना करावी. अनुदिन चपल मन नावरे आवरी बोलो धावरे धाव पायाला गोळी आली. खडे टोचावे काटे टोचावे पायात खडवा नव्हत्या, घालून चालता येत नव्हतं. रात्री पायाला प्रचंड अशी गोळी आली, पाय दुखावे त्रास. आम्ही टाकले मी टाकतात, मी पण पडतो ग. आता पण झोप येत नाही, काळजी वाटते. आपण जाऊन आग गडापर्यंत सुखरूप काळजी का करताय? तो भगवान श्रीराम मागे पुढे सांगायची आपल्याला. मला असं वाटत श्रीराम हे लक्ष्मण माझे तर सीतामाई माझ्या सांगायची आहे. पुतळ्याला धैर्य द्याव, तिचं नाव बायको आहे कळलं का? धर्मेज अरधेज कामेज नाकिचा. पत्नी कुणाला म्हणतात माहिती? जी धर्मापासून पतनी पडू देत नाही ती पत्नी. धर्मापासून जी पतन होऊ देत नाही तिला पत्नी. तिने सांगावं पुढे श्रीराम आहे मागे लक्ष्मण आहे, सांगा की माझ्या सीतामाई आहे, तुम्ही का घाबरता? पुतळा माझं धैर्य लागत नाही. श्रीराम चंद्र करुणा समुद्रा, श्रीराम चंद्र करुणा समुद्रा, करुणा समुद्राय जातो समुद्रा
और बूढ़ा में प्रकृति संभालनी चाहिए। अब तो मैं बूढ़ा हो गया हूँ संभल, अब तो प्रकृति संभलना यही मेरा धर्म है। मैं यदि पैदल ना आ सकूं तो डोया धारा लगाया तुम नहीं भगवान मुझे क्षमा करो। इसी वारी में आते हुए यदि मेरा अंत हो जाता था तो तुम्हारी सेवा में मेरा अंत हो जाने से मुझे मोक्ष मिल जाता था प्रभु। लेकिन मैं यहां तक आ पहुंचा हूं, अब अगले साल आने की कोशिश की भी जाए तो ये मेरा शरीर मुझे साथ देगा ऐसा कोई भरोसा नहीं था। और यदि अगले साल तक मैं जिंदा ही ना रहूं तो साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, दर्शन मीठा सुदिन पाटला, दर्शन मीठा सुदिन पाटला, बाल कृष्ण को मनी अनुरा, दास बोध पारायण दास बोध पारा जन समाधि आणि नव्या दिवशी समर्थांच्या समाधीला अभिषेक केला, पूजा केली, फुलांचे हार वाहिले, धूप दीप दरवळले आणि आरती चषक हातात घेत परपणा हात थरथरू उठला। एका हातात घंटा नाद चालू आहे, डोळ्याला धारा लागल्या, शरीराला कंप सुद्धा आहे, स्वेद वैवर्ण कंप रोमांच अष्टभाव संगतीत होत आहे, कंठ रुद्ध झाला आहे, मागे पुतळा झांज वाजून आरती म्हणतीये गडावर, मागे गर्दी जमली बरीशी, त्या काळात आता काही एवढी नसेल पण असेलच ना, बुवा आरती ओवाळता समर्थ, आरती ओवाळता ओवाळताच मन आक्रंदून उठते आणि प्रार्थना करते, जय 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 हे समर्थ श्री गुरु लाला, ननित से दास तव पाया, जय 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 हे समर्थ श्री गुरु लाला, ननित से दास तव पाया, आनवनी रे
कैसे आना हुआ आपको पता है, क्षमा कीजिए भगवान। ये आखिरी आरती है आज, या आखिरी अंतिम सेवा है आपकी, या अंतिम पारायण था ये बालकृष्ण। अगले साल तक नहीं नहीं नहीं, और जिंदा भी रहा तो सज्जन घर तक नहीं पहुंच सकता। गुरु आरती करता वक्त खाली थे मंत्र पुष्पांजलि रड़त रड़त भोजन प्रसाद मिला, चेहरा उतरू उनके पता संध्या काळी उपासना केली शेजारची झाली, आणि शेजारची झाल्यानंतर या खुशीवरून त्या खुशीवर त्या खुशीवरून या सारखी तळमळ 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 चिकाची समर्थ 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 क्षमा करेंगे I'm
आनंदाची कीर्तन सेवाची समर्थांच्या तुम्हा सर्व संत माय बापांच्या चरणी समर्पण करतो. या सेवेचे चांगलं बोलवाय ते माझं नाही, ते माझ्या गुरुमाऊलींचे, माझ्या आईचं आहे, माझ्या वडिलांचे. जे दोष आहेत ते माझे आहेत. माझे दोष माझ्या पत्रात बांधून द्या. माझी धुळी खूप कुठे आहे? माझी दोष डोळ्यात नाही चालू. आणि खरं म्हणजे कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना, कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसताना, कुठल्याही प्रकारचं कर्म नसताना, कुठल्याही प्रकारची उपासना नसताना आपण हा जो सत्कार वगैरे काय ते करत आहात ना, खरं म्हणजे आय एम ओनली पोस्टमन फॉर इट. हा ज्यांचा सत्कार आहे, ज्यांचा सन्मान आहे, श्री गुरु दत्तधाम श्री क्षेत्र गुंडी तालुका अंबड जिल्हा जालना मराठवाडा कोल्हापूर पर्यंत नेऊन पोचविण्याची जबाबदारी माझी आहे. तो सन्मान मी आपल्या गुरुजीन आणि माझ्या समर्थांच्या चरणी नेऊन पोचविन. वस्तुत त्याचा अधिकारी मी नाही, आपण सगळे समर्थ तुल्य आहात, मातृपित्र तुल्य आहात, श्री गुरु स्वामी तुल्य आहात. तुमच्यासारख्या विद्वानांच्या चरणी असताना कीर्तनात उभा असताना जीवनाचा शेवट व्हावा. कीर्तनी असता उभे दान यावेसे वाटते मरण, अशक्य नाही देवाची आन तुम्ही जर कृपापूर्वक आशीर्वाद दिला तर अशक्य नाही. कारण असे माझे वडील मला सांगायचे, कीर्तनकाराने कीर्तन करता करता मरावा. ज्याचे ज्याचे जे विषय असतील त्याने त्यांनी त्या विषयात मरावं. माझा विषयच कीर्तन आहे, पण कीर्तनात मरण्याची इच्छा आहे. तुम्ही सर्वांनी जर माझ्या धुळीत हा आशीर्वाद घातला, अशक्य नव्हे देवाची.